नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? तर मंडळी, आज सकाळी आहे ना, आमची जी लावणी आहे ती झालेली आहे. आणि एप्रिल महिन्यापासून जी भाजावळ होते ना, ते लावणी हा जो कालावधी असतो, हे जे कष्ट असतं शेतकरी राजाचंसुद्धा आणि सर्जा राजाचंसुद्धा, तर ते कष्ट कुठेतरी थोडासा फुलस्टॉप लागतो. कारण आत्ता लावणी झाल्यानंतर आहे ना, फक्त भाताची निगराणी करावी लागते, गवत वगैरे जे येतं ते काढावं लागतं, थोडंफार खत पाणी द्यावं लागतं, आणि त्यानंतर जेव्हा रोपं वरती येतील ना, तेव्हा दिवाळीच्या आसपास होते भाताची कापणी. म्हणजे आता 2-3 महिने थोडासा आराम म्हणायला काही हरकत नाही, आणि त्यानंतर मग जेव्हा कापणी होईल तेव्हा एक थोडंसं जास्त काम असतं. कारण हे जे कष्ट केलेलं असतं त्याचं फळ तेव्हाच भेटतं. तर आत्ता फायनली आपली लावणी तर झालेली आहे. आणि म्हणजे आमच्या साईडला आहे ना, गावाला लावणी ज्या दिवशी होते त्या दिवशी असते मालवणी. मालवणी म्हणजे काय असतं, जे डाळेवाली असतात म्हणजे जे एकत्र शेती करतात ना, ते सर्वजण एकत्र आज भेटतात, आणि एक चिकनचं मस्त असं जेवण असतं. म्हणजे एवढा दिवस कष्ट करून करून थोडासा आजपासून आराम भेटेल, या कारणाने हे चिकनचं जेवण असतं आणि सर्व एकत्र जेवतात, तर मजा तर वेगळीच असते. आज आपल्याला जायचं आहे संदीप दादाच्या घरी. तिथेच जी मालवणी आहे ना, त्या मालवणीचा प्रोग्राम तिथेच आहे. तर सर्वजण तिथेच एकत्र येणार आहेत, आणि नंतर जेवण होईल, आणि मस्त एकत्र जेवल्यानंतर मग आपल्याला घरी यायचं आहे. तर आज चिकन असणार आहेत, वडे असणार आहेत, भात असणार आहे, आणि चिकनचा रस्सा, असा सर्व मेनू असणार आहे. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण दादाच्या घरी जाऊया, आणि चिकन वगैरे जे बनवायचं आहे, वडे बनवायचे आहेत ना, ते सर्व एकत्र मग बनवूया. मंडळी, आपण आता फायनली पोचलो आहे संजीव दादाच्या घरी, आणि या माझ्या दोन्ही वहिन्या आहेत. तर त्या मस्त असं वडे बनवण्याचं काम करत आहेत, आणि ही जे वडे सोडते ना कढईमध्ये, ही तानले वहिनी आहे. तर ती खूप छान पद्धतीने वडे बनवते. तर आज मी पहिल्यांदाच खाणार आहे तिच्या आजचे वडे. म्हणजे दादाकडून खूप वेळा ऐकलेलं आहे की वहिनी खूप छान बनवते वडे. तर वडे बनवण्याचं काम इथे आता चालू आहे. वडे एकदा बनवून झाले की नंतर मग दादा आहे ना चिकन बनवणार आहे. तर दादा एकदम खूप सुंदर प्रकारे चिकन बनवतो, आणि खूप टेस्टीसुद्धा असतं. तर ते सुद्धा मी पहिल्यांदाच खाणार आहे, कारण मालवणीला मी शक्यतो गावी नसतोच, आणि यावेळी असे सर्वजण एकत्र येऊन असं जेवण बनवतात ना, तर ते आज मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. तर खूप मजा येणार आहे, कारण 10वीला होतो मी, त्याच्या अगोदर मालवणी मी 1-2 वेळा होतो, पण दादाच्या हातचं जेवण आणि ही वहिनीच्या हातचे वडे वगैरे आहे ना, मी आजच खाणार आहे. आई इकडे चिकन धुते, कारण आता वडे बऱ्यापैकी झालेले आहेत, आता आपल्याला चिकन बनवायचं आहे. दादा आला नव्हता तर त्यासाठी आम्ही त्याचा वेट करत होतो, तर आता दादा पण आलेला आहे. तर आता मस्तपैकी झणझणीत असं चिकन बनवायचं आहे. तर सर्व तयारी चालू आहे. दादाने मस्तपैकी बघा तेलसुद्धा टाकलेलं आहे टोपामध्ये, आणि एका चुलीवरती वडे चालूच आहेत, आणि दुसऱ्या चुलीवरती आता आपल्याला चिकन बनवायचं आहे. हा बघताय ना, हा हिरवा मसाला आहे. तर हिरवा मसाला मगाशी वहिनीने वाटलेला आहे, आणि त्या लसूण जी टाकली होती ना तेलामध्ये, त्याच्यामध्ये हिरवा मसाला टाकलेला आहे दादाने. तेल मस्त असं गरम झालं आहे, त्यामुळे थोडंसं उडतंय.
त्याचे सर्व टाकले ना गरम मसाला काय हा वहिनीने चिकन मसाला दिलाय दादाकडे, तर आपल्याला चिकन मसाला पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहेच थोड्या वेळामध्ये। दादाने आता चिकन मसाला टाकलेला आहे, हा बघताय हा आहे तिखट मसाला, तर एक वाटीभर तिखट मसाला टाकलेला आहे आणि थोडा नंतर दादा टाकणारच आहे, कारण वाटीभर तिखट मसाल्याने एकदम असं तिखट होणार नाही आहे। थोडा गोडा मसाला टाकायचा आहे, गोडा मसाला मगाशीच वहिनीने वाटलेला आहे, तर तो गोडा मसाला मस्त असा ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, कारण गावाला आहे ना गोडा मसाल्याने जी चव येते ना ती काय वेगळीच येते। तर एक 3-4 चमचे असे गोडा मसाला दादाने टाकलेले आहेत आणि ती ग्रेव्ही आहे ना एक जबरदस्त होते तयार। हे बघू शकता तुम्ही, ही छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि या गोडा मसाल्याने काय होतं एकदम ती ग्रेव्ही घट्ट होते आणि जी चव आहे ना मस्त लागते। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, दादा हॉटेल लाईनलाच कामाला आहे त्यामुळं त्याचं जेवण करण्याची पद्धत आहे ना वेगळीच आहे आणि खूप सुंदर जेवण बनवतो। तर त्याच्यामध्ये आपण त्या ग्रेव्हीमध्ये चिकन ॲड करूया, चिकन ॲड केल्यानंतर आहे ना ती ग्रेव्ही मस्त अशी परतवून घ्यायची, हलवून घ्यायची छान पद्धतीने, जेणेकरून सर्व चिकनला आहे ना ती ग्रेव्ही मसाल्याची ग्रेव्ही आहे ना ती सर्वीकडे लागेल। आणि सुंदर पद्धतीने दादा ते करतोय सुद्धा, दादाने थोडंसं पाणी टाकलं आहे कारण आज आम्ही आहे ना सुकं चिकन आणि रस्सा असं दोन करत नाही आहे, एकच चिकनचा रस्सा बनवणार आहे त्यामुळे थोडं पाणी टाकणं जरुरी आहे। इकडे बघताय मंडळी दादाने वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकले, तर किती सुंदर एका साईडला बघताय चिकन तयार होते आणि दुसऱ्या साईडला वहिनी आहे ती वडेसुद्धा बनवते। समोरच्या टोपात तिकडे चिकन शिजत आहे आणि थोडे वडे बाकी आहेत, तर आत्ता वहिनीच्या मदतीला आले विद्या। विद्या मंडळी आमच्या काकांची मुलगी आहे जे नांगर थरतात ना, तर त्यांची मुलगी, तर ती आता मदत करणार आहे वडे शेकवायला, कारण वहिनी आहे ती वडे बनवते आणि कढई सोडते आणि ती शेकवायला कोणतरी दुसरा माणूस हवा म्हणून विद्या बसलेली आहे। तर थोड्या वेळात वडे पण तयार होतील आणि चिकनचा रस्सासुद्धा,
मग आपल्याला मस्त असं जेवायचं आहे सर्व मिळून। मंडळी फायनली पंगत बसलेली आहे, विद्या भात वाढत चाललेली आहे, आईने कांदा घेतला आहे आणि हे संदीप दादाचा हॉल आहे। तर हॉलमध्ये आम्ही सर्वजण बसलो आहे। पहिल्यांदा आम्ही सर्व पुरुष लोक आणि लहान मुलं बसलो आहे आणि नंतर मग आई वहिनी आणि ती विद्या वगैरे आहेत ना, ते नंतर बसतील। तर आता तानले वहिनीने चिकनसुद्धा आणलेलं आहे। तर अशी ही पंगत जेव्हा बसते ना जेवायला, खरंच खूप छान वाटतं, कारण लग्नाच्या पंक्तीमध्ये खूप जेवायला मजा येते ना। तर तसंच इथेसुद्धा आहे। हे दुसरं ताट बघतं हे माझं आहे, मी इकडे कॅमेरा पकडून आहे, तर संदीप दादाच्या बाजूलाच मी नंतर बसणार आहे। तर खूप वर्षानंतर मी मालवणीला गावाला आहे आणि सर्वांसोबत जी मजा असते ना ती काय वेगळीच असते, कारण आजचा दिवस कसा असतो प्रत्येकाला एकदम आरामाचा दिवस वाटतो, कारण जरा शेतीची कामं संपलेली आहेत आणि आई आपल्यासाठी घेऊन आलेली आहे वडे। तर वडेसुद्धा आपल्याकडे आज छान बनलेले आहेत, नरम नरम वडे बनलेले आहेत, तर खायला खूप मजा येणार। मंडळी आमचं हॉलमध्ये जेवण झाल्यानंतर हे सर्व लेडीज डिपार्टमेंट, आई आहे, विद्या आहे, काकी वहिनी, संदीप दादाच्या मुली, सर्वजण एकत्र बसलेत आणि ते पाठच्या पडवीलाच बसलेले आहेत। तर त्यांचं जेवण होईल, सर्व भांडी धुणी होतील आणि त्यानंतर मग आपल्याला घरी जायचं आहे। तर मंडळी फायनली घरी आलोय मी, मस्त असं चिकन आणि वड्याचं जेवण झालंय आणि सर्वजण एकत्र होते, काका काकी, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, भाऊजी, दादा वहिनी, त्यांची मुलं, माझी आई, परत काका काकी, त्यांची मुलं, अशी सर्वजण एकत्र होते। तर खूप मजा आली, कारण ही जी मालवणी असते ना त्याची काय एक वेगळीच मजा असते, कारण एवढ्या दिवसाचे कष्ट असतात आणि त्यानंतर मालवणी झाली की आजपासून सर्वजण जरा फ्री होतात, कारण आता शेतीची कामं झालेली आहेत। आता फक्त जी आपण लावणी केलेली आहे ना, तर त्या शेतीची निगराणी करावी लागते। जी गवत वगैरे येतात मध्ये मध्ये, तर ती गवत वगैरे जाऊन साफ वगैरे करावी लागतात आणि त्यानंतर दिवाळीमध्ये ती पिकं आहेत ती फुलून वरती येतील, तेव्हा त्याची मग कापणी वगैरे होईल। तर तोपर्यंत आता फक्त शेतीची निगराणीच करायची आहे। तर मंडळी अशी ही मालवणी असते, कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये अशी मालवणी केली जाते लावणी झाल्यानंतर। ही मालवणी कशी असते हा दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न केला होता। तर मंडळी आता मी घरी पण आलो आहे आणि रात्र पण खूप झालेत, रात्रीचे आत्ता 11 वाजलेत। तर आता मस्त मी झोपतो आहे, तर इथे व्हिडिओ पण मी थांबवतो मंडळी। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कमेंट असतील तर लिहायला विसरू नका आणि हो, मालवणी हा प्रकार तुमच्याकडे पण असतो का तेही मला सांगा। भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।